जनसंवादाचे स्वरूप कसे असावे. क्वालिटी स्ट्रक्चर फॉर पब्लिक स्पीकिंग. आपल्याला बाहेरगावी जाण्याचा प्लॅन बनवायचा आहे तर सर्वात आधी आपण काय ठरवतो? कोणते कपडे घालायचे, बसनी जायचं की ट्रेननी जायचं, नेताना सोबत काय काय न्यायचं हे ठरवतो की बाहेर जाण्याचा विचार येताच आपण सर्वात आधी कुठे जायचं हे ठरवतो? अर्थात कुठे जायचं आहे ते ठिकाण आपण सर्वात आधी ठरवतो. याचप्रमाणे जनसंवाद साधताना आपल्याला कसं बोलायचं आहे इथून सुरुवात न करता आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे हे सर्वात आधी ठरवावं. यामुळे मुख्यत्वे जनसंवादाचा हेतू स्पष्ट होतो. त्यानंतर आपल्या समोरचा श्रोतृवर्ग, प्रेक्षक कुठल्या वर्गातून येत आहे, त्याचा वयोगट काय आहे, स्त्रिया आहेत की पुरुष आहेत हेही पाहावं. या जनसंवादानंतर प्रेक्षकांमध्ये कुठले बदल होणं अपेक्षित आहे हे सुद्धा ठरवणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझी मुलाखत होणार आहे तर मला जनसंवाद साधलाच पाहिजे. मला कॉलेजमधील संमेलनात बोलायचं आहे किंवा मला ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं आहे असा विचार करून जनसंवादासाठी तयार होऊ नये. भाषण लिहून काढायचं आणि थेट वाचून दाखवायचं हे सुद्धा टाळलं पाहिजे. यामुळे जनसंवाद फारच कृत्रिम वाटेल. आता सांगितल्याप्रमाणे तयारी झाली की जनसंवादाचं एक सर्वमान्य असं स्वरूप तयार करावं. त्यात एक प्रस्तावना असावी. प्रस्तावना, आपल्याला काय बोलायचं आहे, आपला प्रेक्षक कोण आहे हे पाहून प्रस्तावना तयार करावी. शक्यतो प्रस्तावना ही आटोपशीर, समजायला सोपी आणि आपल्या विषयासंबंधित असावी. प्रस्तावनात जर खूप किचकट आणि कठीण संदर्भ देऊन केली तर प्रेक्षक सुरुवातीलाच कंटाळतील, पुढचं ऐकण्यात त्यांना स्वारस्यच उरणार नाही. दोन, विषयाचा परिचय. प्रस्तावना म्हणजे विषयाचा परिचय नाही, तर मुख्य विषयाकडे जाण्यासाठी श्रोतृवर्गाची केलेली पूर्वतयारी असते. प्रस्तावना केल्यानंतर हळूहळू सोप्या भाषेत विषयाचा परिचय द्यावा. तीन, विषयाच्या सर्व बाजूंची मांडणी. आपल्या विषयाबद्दल समाजात कोणते दृष्टिकोन आहेत हे स्पष्ट करावं. यामुळं श्रोतृवर्गामध्येच वेगवेगळे दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्ती असतील तर सर्वांचेच विचार सामावून घेतल्याचा संदेश त्यांच्यापर्यंत जातो आणि प्रत्येकाचं लक्ष वक्त्याकडे राहतं. चार, स्वमताची मांडणी. सर्वांच्या मतांचा आदरपूर्वक आढावा घेतल्यानंतर स्वतःला जे सांगायचं आहे ते सांगावं. स्वतःचं मत तसं का आहे, समाजावर, व्यक्तीवर, श्रोतृवर्गावर त्याचा चांगला किंवा वाईट काय परिणाम होणार आहे हे नमूद करावं. पाच, संवादाचं सार. संवाद पूर्ण झाल्यावर त्याचं सार, निष्कर्ष काय असणार ते वक्त्याला आधीच माहिती असलं पाहिजे. समजा वक्ता कम्प्युटरच्या शिक्षणाबद्दल बोलला असेल तर प्रेक्षकांपैकी ठराविक टक्के व्यक्ती कम्प्युटरचा क्लास लावतील किंवा आपल्या घरातील लोकांना कम्प्युटर शिकण्यास पाठवतील. हा त्याचा निष्कर्ष असेल. समारोप. प्रस्तावनेप्रमाणेच साधा, सोपा, आटोपशीर असा समारोप असावा. शेवटी श्रोतृवर्गाला प्रेरणा देता आल्यास उत्तम. यापुढे कुठेही व कुठल्याही स्वरूपाचा जनसंवाद करण्याची वेळ आल्यास त्याचं स्वरूप अशा प्रकारे ठेवावं. यामुळे जनसंवाद अधिक प्रभावी होईल.